मित्र मैत्रिणींनो, मराठी हेल्थ या YouTube चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. आज मी आपल्यासाठी अर्थरायटिस म्हणजे जॉइंट पेनचा त्रास यापासून घरच्या घरी सुटका करून देणारा अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय घेऊन आले आहे. हा उपाय केल्याने किती जुनाट आणि किती वर्षापासून जर तुम्हाला जॉईंट पेनचा त्रास असेल तरी देखील यापासून सुटका होते. आपण जर आज बघितले तर प्रत्येक 5 व्यक्तींमागे 4 व्यक्तींना जॉईंट पेनचे दुखणे हे त्रासदायक ठरत आहे. याचे कारण देखील असे आहे की आपण स्वतःकडे तर लक्ष देत नाही, परंतु खाण्यापिण्याकडे देखील लक्ष देत नाही. म्हणूनच शरीराला थोडे व्यायाम देणे तसेच खाण्यापिण्याकडे थोडे लक्ष दिले तर हे त्रास आपल्याला लवकर होणार नाही. वाढत्या वयानुसार तर ठीक आहे, परंतु कुठल्याही वयात जर हा त्रास होत असेल तर आपल्या शरीराकरता चांगले नाही असो. परंतु असे कुठल्याही प्रकारचे त्रास असतील तर यापासून घरच्या घरी सुटका करून देण्यासाठी तुम्ही हा उपाय नक्कीच करू शकता. 1 कप भरून दूध घ्यायचे आहे. यासाठी जर गाईचे दूध असेल तर गाईच्या दुधाचा वापर करा, नसेल तर म्हशीच्या दुधाचा देखील आपण येथे वापर करू शकतो. येथे मी म्हशीचे दूध घेतले आहे. दुधामध्ये कॅल्शियम आणि प्रोटीन भरपूर प्रमाणात असते, म्हणून जॉईंट पेन करता दूध हे अत्यंत महत्त्वपूर्ण ठरते. आणि येथे मी 1/2 चमचा भरून हळद टाकली आहे. हळदीमध्ये प्रोटीन, कार्बोहायड्रेट, मिनरल्स, व्हिटॅमिन ए, अँटीऑक्सिडंट, अँटीबॅक्टेरियल, अँटीफंगल आणि अँटीसेप्टिक हे गुण भरपूर प्रमाणात असतात. म्हणूनच हळद ही आपल्या शरीराकरता खूप उपयुक्त आणि रामबाण ठरते. आणि चवीनुसार खडीसाखर यामध्ये टाकायची आहे. खडीसाखर घेताना ज्याप्रमाणे येथे मी खडीसाखर घेतली आहे याच खडीसाखरेचा येथे वापर करायचा आहे. आणि यामध्ये 1 चमचा भरून गाईचे साजूक तूप टाकायचे आहे, गावरान तूप. आणि हे छान मिक्स करून गरम करून घ्यायचे आहे. तुपामुळे जॉईंटमधील जे ग्रीस कमी झालेले असते ते वाढण्यास मदत होते आणि म्हणूनच हळूहळू आपले जॉईंट पेनचे दुखणे यामुळे बरे होण्यास मदत होते. कारण यामुळे कॅल्शियम, प्रोटीन, व्हिटॅमिन्स हे तर आपल्या शरीराला मिळतात, परंतु ज्या ठिकाणचे ग्रीस कमी होऊन ऑइल कमी होऊन जॉईंट हे कोरडे पडलेले आहेत यांना ऑइल देण्याचे काम म्हणजेच ग्रीस देण्याचे काम या उपायामुळे होते. म्हणून आपले जॉईंट यामुळे घासले देखील जात नाहीत आणि जॉईंट पेनचे त्रास निघून जाण्यास यामुळे मदत होते. हे दूध किमान मंद आचेवर 5 मिनिटे तरी उकळवून घ्यायचे आहे. उकळवून घेतलेले गरम गरम दूध एका ग्लासमध्ये काढून घ्या. हे तयार झालेले दूध ज्या व्यक्तींना जॉईंट पेनपासून त्रास होतो अशा व्यक्तींनी सकाळी 1 वेळेस अनाशापोटी हे दूध पिऊन घ्यायचे आहे आणि रात्री झोपताना म्हणजेच जेवणानंतर किमान 1/2 तासानंतर याप्रमाणे हे दूध तयार करून घ्या आणि पुन्हा 1 वेळेस पिऊन घ्या. असे सकाळी 1 कप व रात्री झोपण्यापूर्वी 1 कप भरून हे दूध जर तुम्ही कंटिन्यू पीत गेलात तर 1 महिन्यातच तुम्हाला यापासून रिझल्ट आल्याशिवाय राहणार नाही. आणि जर जास्त गुडघ्यांचा त्रास असेल तर हा उपाय तर करायचाच आहे, परंतु याबरोबरच 1 चमचा भरून जवसबी यालाच आपण फ्लॅक सीड्स किंवा आळशी म्हणून देखील ओळखतो. 1 चमचा भरून आळशी ज्याप्रमाणे बडीशोप आपण खातो त्याप्रमाणे दुपारच्या जेवणानंतर 1 चमचा भरून लाळेबरोबर मिक्स होईल याप्रमाणे चावून चावून खायची आहे. किंवा जर तुम्हाला दातांच्या समस्या असतील तर याची पावडर करून घ्या आणि याचा वापर करा. असे जर फक्त तुम्ही 1 महिना केले तर यामुळे कितीही जॉईंट पेनच्या समस्या असू द्या पूर्णपणे बऱ्या होण्यास मदत होते. आणि दूध तुम्हाला ज्यावेळेस हवे आहे त्यावेळेस तयार करून मग याचा वापर करायचा आहे. एका वेळेस जास्त दूध तयार देखील करून ठेवू नये. आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय? चला तर मग 1 लाईक देखील करा व शेअर देखील करा. व अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या आवडत्या मराठी हेल्थ या YouTube चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.